नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण यादव स्वागत करतो तुम्हा सर्वांचे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनल मध्ये। आपण बघत आहात झाडीचा माणूस। मित्रहो, आज दिनांक 26 सप्टेंबर 2021 रोजी मौजा आमगाव वडसा येथे झाडीपट्टी कलावंतांच्या महामेळाव्याचे आयोजन केलेले आहे। या महामेळाव्यामध्ये झाडीपट्टीतील तमाम ज्येष्ठ श्रेष्ठ नवोदित सर्व प्रकारचे कलावंत इथे आलेले आहेत आणि या कलावंतांनी आपल्या स्वतःच्या विकासाकरिता आपल्या हक्काच्या जाणीव जागृतीकरिता एक समिती स्थापन करण्याचं ठरवलेलं आहे। बरेचसे निर्णय कलावंतांच्या हिताच्या दृष्टीने या मेळाव्यामध्ये घेण्यात आलेले आहेत। तर हा संपूर्ण मेळाव्याचं लाईव्ह दर्शन मी तुम्हाला दाखवत आहे। बघत राहा झाडीचा माणूस। मित्रहो, चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला जाऊया कलावंतांच्या महामेळाव्यात। नवीन नवीन मंडळ तयार करून त्यांना झाडीपट्टीमध्ये ग्रुपचे नाटकं कशी दाखवण्यात जातील याबद्दलची माहिती आम्ही दिली आणि त्याच काळामध्ये माझा गडचिरोली जिल्ह्यामध्ये पदार्पण झाला। कोरेगाव चौक या गावामध्ये पहिला नाटक माझा, त्या नाटकामध्ये मला छक्क्याची भूमिका होती, विरोधी भूमिका, आणि तिथून माझा प्रवेश गडचिरोली जिल्ह्यात झाला। आज तिथं मला पाहिल्याच्या नंतर लगेच विसोऱ्याच्या स्टेजवरती मला काम मिळालं, विसोऱ्याच्या स्टेजवरती काम मिळालं। त्यानंतर मी जे इच्छा होती, बऱ्याच दिवसापासून तडबड होती, ती तडबड ती इच्छा पूर्ण होण्याच्या मार्गावर दिसते। आपण सगळे लोक आलात, माझे दोन शब्द ऐकून घेतले, मला जे साथ दिली त्याबद्दल मी आपण सर्वांचा आभार मानतो आणि इथेच आपल्या शब्दाला विराम देतो। जय हे, जय महाराष्ट्र, जय झाडीपट्टी। जबाबदारी दिली ती जबाबदारी आम्ही खंबीरपणे पूर्ण पार पाडू। या ठिकाणी संपूर्ण निवड केलेले जे लोक आहेत, कलावंत आहेत, ते अत्यंत निर्भीडपणे या ठिकाणी आलेले आहेत। त्याचप्रमाणे मी या ठिकाणी अधिकचा बोलतो, त्याबद्दल माफी मागतो, परंतु या समितीचे मार्गदर्शक सल्लागार म्हणून तीन लोक या ठिकाणी नेमण्यात येत आहेत। एक म्हणजे आमचे सर्वांचे वयोवृद्ध कलाकार डॉक्टर परशुराम खुने या ठिकाणी बसलेले, दुसरे आमचे वयोवृद्ध बुजुर्ग कलावंत आदरणीय श्री अंबाबाजी कांबळे साहेब, त्यांना तिथे खूप अधिक स्वीकार दिला आहे। कांबळे साहेब नाही कांबळे साहेब आणि त्याचप्रमाणे इतर समितीचे जबाबदारी पाळलेले आमचे बुजुर्ग कलावंत प्राध्यापक डॉक्टर दिनकरराव चौधरी साहेब, हे या समितीचे मार्गदर्शक कुलाचे नाव सुरुवात असतील तर आपल्या मंडळातून सुचू शकतो बाहेर गेला तर त्याच्यावरती ध्यान आणलं जाते, हे सत्य आहे, तुमच्यावरती अनुभवात असेल। आणि जेव्हा निर्माता त्या कलाकाराला बाहेर काढतो तेव्हा कोणत्याही निर्मात्यावरती कुठलीही कारवाई झाल्याची आजपर्यंत इतिहासात आढळलेली नाही आहे। तर माझा हा पहिला नियम होता जो आज या समितीमध्ये पहिला नियम तोच असेल, जर समजा निर्मात्याला कलाकाराला काढण्याचा अधिकार असेल तर मग आमच्या कलाकाराला स्वातंत्र्य लाभ द्या, तोही अर्जातून केला तर कोणता निर्माता आपल्याला काही बोलणार नाही पाहिजे। हा नियम पहिला केला संपूर्ण कलाकारांनी एकदा केला। त्यानंतर दुसरा विषय असा आहे की हे आमसभा संपल्यानंतर आमचे जे संपूर्ण हे कमिटी आहे याची एक स्वतंत्र बैठक होईल, आमचे मार्गदर्शक आहेत आणि संपूर्ण कमिटी आहे याची स्वतंत्र बैठक, आम्ही सर्व आपापसात चर्चा करून ग्रुपवरती चर्चा करू, त्यामध्ये त्या सभेत कुठले कुठले नियम ठेवायचे हे नियम आपण सर्वांना सुचवतील। त्याचप्रमाणे आपल्यालाही जर काही आपले नियम सुचवायचे असतील किंवा हा अमुक मुद्दा त्या घटनेमध्ये असला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर आपणही आपला व्हॉट्सअप ग्रुप भरलेला आहे, 250 व्हॉट्सअप ग्रुपची लिमिट असते, ते 250 संपलेले आमचे संपूर्ण कलावंत आपण त्याला घेतात। ज्यांना ज्यांना वाटते की ही नियमावलीमध्ये हा मुद्दा असायला हवा त्याने तुमच्या आपला मुद्दा त्या ठिकाणी लिहून म्हणू शकता किंवा शेतकरी भावना किंवा हे कमिटीचे तुमच्या तुमच्या जिल्ह्यात लोक आहेत त्यांना आपण काय करून सुद्धा सांगू शकता की हा मुद्दा तुम्हाला असायला पाहिजे। परत दुसरा असा विषय आहे की कलावंताला काढण्याचा अधिकार नाही, हा आपण नियम तर मांडूच पण यामध्ये कलावंत नाही या नियमाचा दुरुपयोग करून घेऊन कोणी दारुपयोग पाहून ठेवून चेगड करत असेल किंवा काही अश्लील काम करत असेल किंवा काही जर तो बदमाशी करत असेल तरीही त्याच्या बाजूला कलावंत संघटना उभी राहील। कृपया हा गैरसमज मनातून काढून टाका, तो जर खरंच जर त्या लाईक नसेल तर त्याला काढण्याचा अधिकार असेल, पण एखाद्याला विनाकारण त्रास जर देण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर तो मात्र हे संघटना कापून देणार नाही आणि हा संघटना म्हणजे माझ्या वतीनं तरी हा पहिला नियम असेल, हे मी त्या सभेतही बोललो आजही बोलतो आणि उद्या
अन्याय मदत होत असेल यानंतर मी जय रंगदेवता जय छाडी सगळ्यांना नमस्कार माझा परिचय देण्याची गरज नाही असं वाटतं मला बरोबर आहे का थँक्यू खरं तर ही संघटनाच कलावंतांच्या हितासाठी कलावंतांची संघटना नक्कीच सगळ्यांचं हित जोपासून आपल्याला ही संघटना करायची पण चुकूनही कुणी हा विचार करू नये की माझी चूक झाली तरी ही संघटना माझ्याकडून हे कधीच मान्य होणार नाही म्हणून प्रत्येकाने आपली जबाबदारी सांभाळा प्रत्येकाने आपली कुवत बघायची आहे मला कोणी असं बोललं का याच्याकडे लक्षच द्यायचं कोण काय म्हणेल याच्याकडे लक्ष दिलं तर आपण समोर जाऊ शकणार म्हणून निरंतर कुठल्याही गोष्टींचा विचार न करता कलावंताचं हित कुठे आहे याचा आधी विचार मग ते पुढे काहीही कुणी काही बोललं तरीही आम्हाला काहीही फरक पडत नाही कारण आम्ही कुणाच्या बंधनात नाही आम्ही स्वतंत्र आहोत हे लक्षात ठेवायचं मी पण स्वतंत्र आहे मी इथे आली हे माझ्या रंग झाडीपट्टी प्रत्येक कलावंत आलाय व आपले दम किसी के दम पे किसी ने लाया नाही किसी को हे लक्षात ठेवायचं म्हणून आपली कुवत आहे सांभाळायची आपल्याला प्रोग्रेस कसा करता येईल याच्याकडे आधी लक्ष द्यायचं म्हणजे कुणी कोणाला काहीही बोलणार नाही आपल्या कलेशी जो प्रामाणिक आहे तो आपल्या झाडीपट्टीशी प्रामाणिक आहे असं मी म्हणतो बाकी सगळे लोक इथे बोलणार आहे मला एवढंच म्हणायचं की आयुष्यभर जोपर्यंत माझं मरण येत नाही तोपर्यंत मी झाडीपट्टीत जगे आणि सगळ्यांसाठी जगे सगळ्यात सोपे या ठिकाणी सर्व समस्त कलावंतांनी माझं नाव सुचवलं आणि मला दोन देशाचं स्थान दिलं तुमच्या विश्वासाला मी कुठेही तडा जाऊ देणार कारण या झाडीपट्टीच्या रंगभूमीसाठी आम्ही खूप योग करतो खूप मेहनत केली पण कलावंतांना माझी एक सूचना आहे की नाटकावर जाताना दारू घेऊन जाणे किंवा स्टेजवर दारू घेऊन काम करणे अशा वस्तूपासून तुम्ही वाचा तुमच्यामुळे कोणत्याही ट्रेस मागा त्रास होईल असा कुठलाही कृत्य तुम्ही करू नका असा जर कृत्य कोणी केला आणि ते जर ट्रेस मागायची जर कारवाई केली तर त्या कलावंताच्या पाठीशी आम्ही राहणार नाही आणि जर कोणत्याही ट्रेस मागाने कलावंतावर जर अत्याचार केला तर त्या ट्रेस मागाला आम्ही सोडणार नाही कलावंत आहे म्हणून प्रेस मालक आहे कलावंत नसते तर प्रेस मालक राहिले नसते सरते शेवटी खूप बोललं झालं खूप फासलं झाली सगळ्यांचे विचार आपण ऐकून घेतले आणि आपण हा जो एवढा मोठा बहुमान मला दिला माझ्या खांद्यावर जे एक ओझं टाकलं आहे त्या ओझ्याला मी निमूटपणे समोर देईन आणि झाडीपट्टी ज्या रघुभूमीकरता काय काय करता येईल यासाठी मी सतत प्रयत्नरत राहील जय हिंद जय हिंद काम केलं अमरावतीवरून झाडीपट्टीमध्ये आलो आणि इतकं प्रेम मिळेल प्रेक्षकांकडून हे अपेक्षित नव्हतं पण झाडीपट्टीमुळे आज माझा संसार चालतोय आज माझं अमरावतीतलं थिएटर चालू आहे त्याच्यामुळे या झाडीपट्टीमध्ये जवळपास एक तप म्हणजे माझं 13वं वर्ष आहे आणि या 13 वर्षात मी प्रत्येकाच्या जवळपास प्रत्येक चेहऱ्यासोबत कधी ना कधी कुठे ना कुठे काम केलेलं आहे मला आज म्हणजे मी माझ्या शब्दात व्यक्त नाही करू शकत की आल्यानंतर जो नजारा पाहायला मिळाला कारण की काम करताना काय होतं की कोणी कोणाला भेटत नाही आपण रोज नाटकावर जातो सकाळी येतो झोपतो परत 4 वाजता उठतो परत नाटकावर जातो पण आज तुमचा हा जनसमुदाय कलावंतांचा जनसमुदाय सागर म्हणजे मी तिथून आल्याबरोबरच ताईला म्हटलं की अरे बाप रे काय नजारा आहे एकदा खरंच जोरदार टाळ्या आपल्याच आपल्यासाठी झाल्या पाहिजे मला फक्त संघटनेतल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याचं मनापासून अभिनंदन करतो
खरतर ही संघटना आपलीच आपल्यासाठी आहे, त्याच्यामुळे मुकेश भाऊ पहिला नियम जरी तुम्ही ठरवला असला तरी मला असं वाटतं की प्रत्येकाच्या मनातला पहिला नियम हा आहे की भांडणं होऊ नये, त्याच्यामुळे आपल्याच निर्मात्यांबरोबर आपल्याच कलावंत, कारण आपले बरेचसे निर्माते हे कलावंतच आहेत, म्हणजे ते आधी गायक होते, रायटर होते आणि आज ते निर्माते झाले, त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट ही सामंजस्यपणे साकारली गेली पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये संघटनेची कमी नाही आहे, महाराष्ट्रामध्ये असंख्य संघटना आहेत पण त्या संघटना सगळ्या मृत झालेल्या आहेत. आज ज्या जल्लोषाने आपण इथं सगळेजण आलो आहोत त्याच जल्लोषाने ही संघटना प्रत्येक कलावंत रंगमंचावर मरेपर्यंत असली पाहिजे, म्हणजे आपणही गेलो तरी आपल्यानंतर ती संघटना जिवंत असली पाहिजे. त्याच्यामुळे प्रत्येकाने जे काही मान्यवर अध्यक्ष आणि ज्ञानेश्वरी त्यांनी सांगितलं की एखाद्या चुकीच्या पाठीमागे आपण उभं राहणार नाही, पण आपली पॅरेंट बॉडी आहे, आपले मायबाप आता हे सगळे लोक झालेले आहेत, पण एखादी थापड मारण्याचाही अधिकार तुम्हाला आहे, जर कोणी चुकलं तर बिंदास्तपणे त्याच्या कानाखाली वाजवा आणि मुलांनी शिस्त पाडली पाहिजे ते आम्हाला सांगा, आम्ही नक्की आईबाबांचा तो आदर करू, हे सुद्धा आपल्या वतीनं आपण यांना आश्वासन दिलं पाहिजे. नाही होणार ना चूक, म्हणजे आवाज नाही आला कारण नाश्ता. तर मी पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो, सर्व संघटना आपल्या कलावंतांच्या पाठीशी राहील, मनापासून ते आमच्यासाठी नवीन नवीन उपक्रम करतील हे सुद्धा त्यांच्याकडून आशा बाळगतो आणि आणखीन एक विनंती करतो मनापासून की ज्या पद्धतीने एकमेव फक्त आपल्या इथे झाडीपट्टी महोत्सव झाला होता तो महोत्सव दरवर्षी जर घेता आला तर खूप आनंद होईल आणि आपल्यासुद्धा कलावंतांना या महोत्सवाचा आनंद घेता येईल, कारण गडचिरोलीला आता गोंडवाना विद्यापीठामध्ये नाट्यशास्त्र विभाग ओपन होत आहे, आपल्या इकडच्या कलावंताला मंत्र माहिती आहे, मी ज्ञानेश्वरी ताईंसोबत बोललो पण तंत्र अजूनही बऱ्याच कलावंतांना माहिती नाही, जेव्हा मंत्र आणि तंत्राची सांगड घातल्या जाईल तेव्हा नाटकं सगळेजण उत्तम करतील, पण आपण म्हणतो की 70 प्रेस आहे त्याच्यातल्या 10 प्रेस फक्त चांगले नाटक, असं नाही, 70 प्रेसनी चांगले नाटकं करावी आणि प्रत्येक कलावंत जगला पाहिजे याच्यासाठी तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा, धन्यवाद. धन्यवाद दादा. त्या काही प्राधिकरणावर आहे सर, आम्ही देखील ती मागणी नक्कीच रेटून धरू की नाट्यशास्त्र हा विषय गोंडवाना विद्यापीठामध्ये ललित कलेच्या माध्यमातून सुरू झाला पाहिजे, जसं औरंगाबादकडे नागपूर विद्यापीठामध्ये देखील आहे, त्याच धर्तीवर आपल्या गोंडवानामध्ये देखील सुरू होईल याची या ठिकाणी मी ग्वाही देतो. आणि आजच्या या सभेचे अध्यक्ष सन्माननीय शेवटचं भाषण होऊन शेवटचं मनोबत सन्माननीय परशुरामजी पुणे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्ष मनोबत या ठिकाणी व्यक्त करावं. या ठिकाणी कार्यक्रम स्थापन झाली त्या आपल्या सदस्यांनी अध्यक्षांची सचिवांची लक्षणी सगळ्यांचे कौतुक करतो आणि आशीर्वाद देतो आणि या ठिकाणी सगळ्यात कौतुक तुमचं वाटतं मुख्य कलाकार सोबत मी एक मिळता कुठलाही विरोध न होता ही कार्यक्रम स्थापन झाली ते माझ्या अध्यक्षाने झाले म्हणून याचा आनंद मला अधिक आहे म्हणून तुमचे सुद्धा मी आभार मानतो. मित्र कार्यकारी स्थापन करणं सोपं आहे लहान गाडीला मोठा हे चालवणं फार कठीण आहे आणि म्हणून झाडीपट्टीचा विस्तार खूप झाला आहे, शहरापर्यंत पोहोचलेला आहे, तर आमचे एक मित्र विशाल पण बोलून गेले झाडीपट्टीचा उपकार माझ्यावर मला खूपपर्यंत आपण झाडीपट्टी चालवते मुंबईचे लोक येत नाही येतात पण आवर्जून एक मार्ग असे ज्येष्ठ कलावंत म्हणून मी खूप हायफाय कलाकार आहे भेटत असते कलाकार मुंबई
कार्यालयानी अशा प्रकारे गठित व्हावी यासाठी ज्या सूचकांनी आणि अनुमोदकांनी नावं सुचवली त्या समस्त सूचक आणि अनुमोदकांचं देखील या ठिकाणी मी मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी उपस्थित सर्व कलावंत बंधू भगिनींचे मी मनपूर्वक आभार मानतो ज्यांनी हा परिसर आपल्याला उपलब्ध करून दिला. त्याचं देखील मी मनपूर्वक आभार मानतो. साऊंड सिस्टीम सांभाळणारे भाऊ यांचं देखील मनपूर्वक आभार मानतो. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे की आमचे कलावंत बंधू भगिनी सकाळपासून या ठिकाणी आले, लांबलांबून आले, काही जणांना भूका लागलेल्या असतील त्यांची भूक नाहीशी करण्यासाठी आमचे मागेचे आचारी बंधू आणि भगिनी नाश्त्याची व्यवस्था करत आहेत. त्यांचे देखील मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. आणि नाश्ता केल्याशिवाय कुणी जाऊ नये असं सर्वांना विनंती करून सांगतो. आणि ही सभा या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो. मित्र हो, धन्यवाद. तुम्ही संपूर्ण हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. या महामेळाव्यामध्ये जे पदाधिकारी निवडून देण्यात आले त्या सर्वांचे मनपूर्वक झाडीचा माणूस या यूट्यूब चॅनल परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन. यांनी झाडीपट्टीच्या कलावंतांच्या विकासाकरिता नक्कीच प्रयत्न करतील हा आमच्या मनात, प्रत्येक कलावंतांच्या मनात एक विश्वास आहे. तर मित्र हो, चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहत रहा झाडीचा माणूस या आपल्या यूट्यूब चॅनलवर. धन्यवाद.